फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. तू त्या गडदेव पाटलाला फोन लाव, त्या गडद्याला म्हणाव यावर मोडला. काय सांगशील? ए सोप्या, झोपत आहेस का? काय सांगतो मी? सरकार 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 सरकार. काय रे, काय झालं बोम लायला? सरकार, माझं काही खरं दिसत नाही. माझी मुलं बाळ अनाथ होतील, मला बहुतेक खडी फोडायला जावं लागेल. का दुकानावर धाड पडली का काय? समजी खोटी वजन गावली असतील. तसं झालं असत चाललं असत, पण आता मला बहुतेक शिक्षा होणार. सोपान, याला सांग काय त्या घडा घडा बोल, नाही तर निघ म्हणाव. बोल. सरकार काय सांगू, अहो हणम्याचं प्रकरण झाल्यापासून पोलीस गावागत सगळीकडे शोधाशोध करते. हो, कालच माझी सुद्धा चौकशी केली, लय खोदून खोदून विचारत होते, मला काय बोलावं कळलं नाही. सरकार, त्या हणम्याच्या प्रकरणामध्ये मी होतो हे त्यांना जर कळलं तर? सरकार ते मला, सरकार ते मला पडलं नाही. सरकार मला वाचवा, मला वाचवा सरकार. हे जान बोका, काय लावलेस? काय बाईवानी रडतो रे? आमच्यावरचा विश्वास सोडला का काय? तुमच्यावर विश्वास आहे सरकार, म्हणून तर तुमच्याकडे आलो. सरकार वाचू. ओ जनबो कशे, सरकारवर विश्वास आहे ना तुमचा? हा मग तुम्ही कहून घाबरायले? सरकार बघतील ना, बिंदास्त राहा तुम्ही. हे बघ, गावात जा आता. गावातल्या प्रत्येक घरात जाऊन सांगायचं, म्हणावं वाकडे सरकारचा हुकूम आहे. या प्रकरणात कुणी जरी तोंड उघडलं तर ते तोंड कायमच बंद करू म्हणाव. आणि पोलिसांची काळजी करू नका हो. पोलीस पोलीस काय असतात, पोलिसांना तर आपण. अगं राहू देत, फार काही करायचं नाहीये. हे प्रसाद फक्त करून घेते, जा तू पूजेची तयारी कर. जा बरं. आणि जेवणाचं काय करायचं? काय करायचंय ना ते आता लवकरात लवकर करून घेऊया, कारण काही दिवसांनी या किचन मधली आपली हुकूमत संपुष्टात येणार आहे. ते काय असतं? अगं म्हणजे काही दिवसांनी या किचन मध्ये आपल्याला प्रवेश करता येणार नाही. तू पण यायचं नाही सा? का बाई साहेब, काय झालं? माझं काही चुकलं आहे का? पण मी आता समजा व्यवस्थित करेन, पण तुम्ही असं नका ना करू. अगं हो हो हो, तुझी काही चूक झाली आहे म्हणून यायचं नाही असं नाहीये बाळा. मग काय झालं? आता या घरची खरी मालकीण येणार आहे. मालकीण या घरची? हो मालकीण. आणि मग तुम्ही? आम्ही फक्त नावाचे, खरी मालकीण ती आहे, तिचीच सत्ता चालते इकडे. बाईसाहेब मला काय बी समजलं नाही, कोणाशी बोलताय तुम्ही? मनोरमा मावशी. मनोरमा मावशी? हो. बरं जा, विसर्जनाची वेळ झालीये, तू आरतीची तयारी करून घे आणि मग तयार हो, मी पण तयार होते.